तर त्यावेळेस देखील मी ते बोलणार आहे की सीएम साहेब आता फार कार्यकर्त्यांच्या आता सहनशीलतेचा अंत पाहू नये, आता ते लवकर करून टाकावं, थोडं काय दोन पावलं कुणीतरी पुढं मागं व्हावं. फार ज्यावेळेस अशा प्रकारचं कॉलेशन गव्हर्नमेंट चालवायचं असतं त्यावेळेस प्रत्येकाने थोडंसं पुढं मागं सरकण्याची तयारी ठेवून मार्ग काढायचा असतो. नाही, मधी काय झालं, तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं तिन्ही पक्षांचे नेते जयंत पाटील, बाळासाहेब थोरात आणि एकनाथराव शिंदे असे सगळ्यांनी बसून कुठली महामंडळ कुणाकडं, कुठले अध्यक्षपद कुणाकडं, कुठले सदस्यपद कुणाकडं अशा पद्धतीनं त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यातली काही विशेषतः महिलांचे जी मंडळं होती ती बरीचशी जाहीर करण्यात आलेली आहे, ती कामंही त्यांची सुरू झालेली आहे. आता आम्ही येऊन जवळपास दोन वर्ष झाली, आम्हाला पक्षामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं आमदारांच्यामुळं संधी मिळाली. आता ज्यांना संधी नाही मिळाली त्यांची दोन तर वर्ष तशी बघितली तर वाया गेलेलीच आहे, किमान राहिलेल्या काळामध्ये देखील त्यांना संधी मिळाली पाहिजे असं माझं वैयक्तिक त्या ठिकाणी मत आहे. म्हणून काल मी सांगत होतो की बाबा आम्ही आता उद्या मी मुख्यमंत्री एकत्रपणे राष्ट्रपती महोदयांच्या कार्यक्रमाला आहे, त्यावेळेस माझी त्यांची भेट होईल आणि त्याच्यानंतर मी वर्षावर पण जाणार आहे त्यांना भेटायला. मी कालच त्यांना सांगितलं कार्यक्रम संपल्यानंतर मी येतो, तर त्यावेळेस देखील मी ते बोलणार आहे की सीएम साहेब आता फार कार्यकर्त्यांच्या आता सहनशीलतेचा अंत पाहू नये, आता ते लवकर करून टाकावं, थोडं काय दोन पावलं कुणीतरी पुढं मागं व्हावं. फार ज्यावेळेस अशा प्रकारचं कॉलेशन गव्हर्नमेंट चालवायचं असतं त्यावेळेस प्रत्येकाने थोडंसं पुढं मागं सरकण्याची तयारी ठेवून मार्ग काढायचा असतो आणि तशा पद्धतीनं लवकरच मार्ग काढण्याचं काम आम्हाला सगळ्यांच्याकडनं होईल. माझं तर म्हणणं त्याच्यामध्ये असं आहे, ज्यावेळेस आम्ही आणि काँग्रेस दोघंच जण सरकार चालवायचो मागं 15 वर्षाचा काळ मी आपल्याला सांगतो, त्यावेळेस अशा प्रकारचा प्रसंग उद्भवला तर आम्ही कधी कधी काँग्रेसवाल्यांना म्हणायचो किंवा तुमची नावं आलेली असेल तर तेवढीच जाहीर करून टाका आणि बाकीची राष्ट्रवादीची शिफारसीप्रमाणे ते येतील तेव्हा, किंवा राष्ट्रवादीची आली असेल तर ती जाहीर करून टाका, काँग्रेसची नंतर त्या ठिकाणी घ्या. मी आता डीपीसीच्या पण नेमणुका करत असताना बऱ्याच अंशी तसं केलं, किंवा जर कुठल्या एखाद्या पक्षाने त्यांच्या जागा रिक्त ठेवायच्या पण बाकीचं जर डिक्लेअर करून मोकळं व्हायचं आणि तशा पद्धतीनं केल्यावर मग ज्यांचे नावं येत नाही ज्या पक्षाची त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण प्रेशर येतं वरिष्ठांच्यावर किंवा काहीतरी आता लवकर करा आणि त्याचा फायदा होतो.